नमस्कार, मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज। दर्शक, मी आता करकंबोसे मध्ये असलेलं खरतर दिवाणमाळा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर आहे। खरतर अतिशय धक्कादायक बातमी या ठिकाणी बघायला मिळते। जवळपास 2022 पासून म्हणजे आज 2 वर्ष पूर्ण झाली, इथल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेसाठी खोल्या नाहीत आणि विद्यार्थी संपूर्ण या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये कुठं झाडाच्या खाली त्या ठिकाणी बसून कुणा तर वाडी वस्तीवरती आणि अशा वेगळ्या भागामध्ये जाऊन कुठतरी हे विद्यार्थी आपल्या शाळेचे धडे त्या ठिकाणी गिरवताना दिसतात। आज शनिवार असल्यामुळे शाळा त्या ठिकाणी सुटली आहे, पण जवळपास 2 वर्षाचा संघर्ष इथल्या विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना, पालकांना आणि शिक्षकांना त्या ठिकाणी करावा लागतोय। नेमकी शाळेची अवस्था कशी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। खरंतर सर्वात महत्वाचं म्हणजे भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 75 पूर्ण होऊन त्या ठिकाणी आपण महासत्ता होण्याच्या दिशेवर असताना सुद्धा अजून सुद्धा जिल्हा परिषद मध्ये अशा त्या ठिकाणी घटना किंवा जिल्हा परिषदेला अजून सुद्धा त्या ठिकाणी इमारतीसाठी संघर्ष करावा लागतो, हे खरं तर दुर्दैव भारताचं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात। आज भारत देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतील इंग्लिश मिडियमच्या अनेक मोठमोठ्या इमारती तुम्हाला त्या ठिकाणी बघितल्या असतील, पण अजून सुद्धा जिल्हा परिषदेकडे कुठतरी शासनाचं, प्रशासनाचं, या राजकीय नेत्याचं कुठतरी दुर्लक्ष झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येते। सर्वात महत्वाचं म्हणजे हा काय आदिवासी भाग नाही, हे त्या ठिकाणी प्रगतशील असणारं महाराष्ट्रामधलं अगदी पंढरपूरमधलं हे गाव आहे आणि या गावामध्ये अशा पद्धतीची या शाळा असल्यामुळं हा त्रास इथल्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। खरं तर पहिली शाळा या ठिकाणी जी इमारत होती ती त्या ठिकाणी तिची दुरावस्था झाल्यामुळे ती पाडण्यात आली आणि नंतर त्या बाजूला अशा पद्धतीच्या 2 इमारती उभ्या केल्या त्या। पण सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या 2 जरी इमारती उभ्या केल्या असल्या तरी पण जवळपास ह्या कामाला जवळपास 3 ते 4 वर्षाचा वेळ या ठिकाणी लागल्याचं चित्र अगदी ग्रामस्थांकडून सांगण्यात येतोय। आणि ह्या भागामध्ये अशी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाहक त्रास तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले की सहन करावा लागतोय। हे झाड बघितलं, या झाडाखाली कुठतरी अशा पद्धतीने विद्यार्थी बसवले जातात सांगितलं जाते। त्या बाजूला एक पत्र्याचं शेड आहे, त्या पत्र्याच्या शेडमध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी बसवून शिक्षण दिलं जाते। आपल्या एका ग्रामस्थांनी सांगितलं की या बाजूला त्यांनी त्यांच्या घरामध्ये विद्यार्थ्यांची काहीतरी 1 वर्ष अशी त्यांना सोय केली होती, त्यामुळे कुठंतरी विद्यार्थ्यांना या भागामध्ये येऊन त्या ठिकाणी शिकावं लागतंय। सर्वात महत्वाचं म्हणजे बाकीची बरीच पोरं की ज्यांचा वडा इंग्लिश मिडियमकडे जाण्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण सुद्धा हे असू शकते। खरं तर जिल्हा परिषदमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी गैरसोय होत असल्यामुळे किंवा अशा पद्धतीच्या इमारती असल्यामुळे कुठतरी जिल्हा परिषदेवर असलेल्या लोकांचा विश्वास या ठिकाणी कमी होत चालल्यामुळे कुठंतरी ग्रामीण भागातली पोरं मोठमोठ्या इंग्लिश मिडियमला चालल्याचं चित्र बघायला मिळतंय। पहिलीपासून त्या ठिकाणी 4थीपर्यंत या ठिकाणी शिक्षण आहे किंवा 4थीपर्यंत शाळा आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सातत्यानं सोशल मीडियावरती वेगवेगळ्या बातम्या बघतोय, बदलापूरसारख्या महत्वाच्या त्या ठिकाणी घटना बघतोय आणि सोशल मीडियावरती अनेक लोक व्यक्त होतात, पण अजूनपर्यंत अशा शाळांमध्ये कुठतरी मुलींसाठी स्वच्छतागृहाची सोय त्या ठिकाणी बघायला मिळत नाही। त्यांना खरं तर दुर्दैव आपल्या किंवा खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल, इथल्या प्रशासनाने असेल, इथल्या अधिकाऱ्यांना असेल, इथल्या राजकीय नेत्यांना असेल, यामध्ये लक्ष खरं तर घालणं अतिशय गरजेचं आहे। खरं तर निवडणुका जवळ आल्या, त्या प्रचार यंत्रणा सुद्धा सुरुवात झाली, पण महत्वाचं जे मूलभूत शैक्षणिक गरज आहे, खरं तर शिक्षण अतिशय महत्वाचं गरज त्या ठिकाणी मानली जाते आणि त्या जर अशा पद्धतीच्या जर सोयी महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये असतील तर खरं तर ही सर्वांना शर्मेची लगानी गोष्ट त्या ठिकाणी बघायला मिळेल। कारण आज तुम्ही शाळेमध्ये बघू शकताय की अशा पद्धतीचं बांधकाम किती दिवस त्या ठिकाणी रखडलेलं बांधकाम त्या ठिकाणी दिसतंय। आता इथल्या ग्रामस्थांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येतंय की जवळपास 2 वर्ष झाली की अशाच पद्धतीचं बांधकाम ठेवून पुढं काम त्या ठिकाणी झालं नाही। गावातले लोक पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना देखील त्या ठिकाणी यश नाही आल्यामुळं आता सध्याला गावातली लोक या शाळेमुळे काहीतरी उपोषणला बसले सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळते। ही शाळा या अशा पाठीमागे असण्याचं कारण त्याच्या पाठीमागे नेमकं कुणाचा हात आहे, खरं तर नेमकं प्रशासन जबाबदार आहे का, त्या ठिकाणी राजकीय नेते जबाबदार आहेत, नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं काय, ज्या ठिकाणी गावकरी उपोषण बसते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर शाळेची पाहणी करून आतो आपण त्या ठिकाणी गावात आलो, ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्या उपोषणस्थळी आपण आलोय। खरं तर शाळेची परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट त्या ठिकाणी अवस्था बघायला मिळाली। खरं तर आपल्यासोबत काही विद्यार्थी त्या शाळेची नेमकी त्या पोरांची त्या शाळेविषयी नेमकं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नाव द्या? मी तर तुझी नाव काय? प्रथमेश। कितीला शाळेला? 4थी। कुठं शाळेला तू? रानमळ्यात। रानमळ्याला चांगली आहे शाळा? नाही। काय आलंय? डस्ट आले काय नाही दुसरं। हा, शाळा शाळेत झाडाखाली बसतो। खोल्या? खोल्या नाहीत। हा, पुन्हा आठवड्याला नाग निघतो। बर, पुन्हा झाडाखाली बसतो, पाऊस आला म्हणजे वर्गात जातो। एकच वर्ग आहे। किती जण पोर आहे तुम्ही शाळेमध्ये? सगळा मिळून 36 पट आहे। बर, 36 पट आहे। लय वर्ग आहे ती। मग किती ते किती वेळ? पहिली ते 4थी। हा, तू किती वेळ? 4थी। बर, काव बस नाही तसं ते 2.5 वर्ष। 2.5 वर्ष झाला असं बाहेरच बसताय? हा। बर, पोर का शाळा सोडून गेली तिथे? हा, सोडून गेली शाळा काय झालं? बर, तुर निचंत नाव ना जमदले। किती लाय तू? 4थी। बर, तिथं शाळा आहे? नाही, रानमळ्यात। रानमळ्यात आहे? तुझी शाळा चांगली आहे?
ती शाळा आहे तिची बर कसा आहे वर्ग चौथीचा नाही चांगला चांगला नाही वर्ग मग आता कुठे बसता शाळेला झाला खाली झाडाखाली बसताय कधी बसणार दोन तीन वाजचे झाले मग घरच्यांना ती म्हणत नाही शाळा म्हणाय आम्हाला दुसरीकडे शाळा टाका म्हणत नाही मग मग काय म्हणते घरची काय नाही हा दुर्बाळा हा तू त्या शाळेत आहे का शाळा चांगली आहे तुझी नाही शाळा चांगली नाही खर तर गोरगरिबांची पोरं त्या ठिकाणी जिल्हा परिषदला साधारणपणे सामान्य घरातली पोरं जिल्हा परिषद असतात आणि जिल्हा परिषदेचं महत्व सांगायचं म्हणलं तर आवडीन लोक त्या ठिकाणी शाळेला जातात खरं तर आपला दिवस बघायला गेलं तर जिल्हा परिषदेसाठी वेगळे दिवस त्या ठिकाणी होतं पण आता ही परिस्थिती ह्या पोरांना त्या ठिकाणी बघायला मिळते खरं तर जिल्हा परिषदेचं महत्व वारंवार त्या ठिकाणी कमी होत चाललंय ना अशी त्याला ही सुद्धा कारण त्या ठिकाणी असू शकतात खरं तर तुझं नाव काय बाळा मनसी सुनील गांधरे तू कितीला शाळा चौथी तिथंच आहे शाळा तू नाही दिवाणमयातली तुमची शाळा कसली चांगली नाही खोल्या बांधल्या नाही त्या तिसली आप टाकलेलं काढून नेलंय काढून नेलं साहेब बर मग आता कुठं बसता झाडाखाली झाडाखाली भ्याबी वाटत नाही झाडाखाली नाही गुरुजी चांगलं शिकवते झाडाखाली फळा ती कुठं अडकावायचा फळा नाही मग कसं शिकते पुस्तकात शिकवत्यात मग लिहायच असल्यावर कुठं लिहायचं तिने नाही तर लिहित फक्त पुस्तकातलं शिकवत्यात पुस्तकात शिकवत्यात काय बर कधी बसणं असाय अडीच वर्ष झाली बर मग असं वाटत नाही आपल्या चांगली शाळा असावं चित्रबित्र शाळेवर असावं पॅन्शी असावं असं वाटत नाही आपलं वाटत की पण ती बांधत नाही ती की शाळा बांधत नाही ती काय मग तुम्ही सांगत नाही घरच्यांना गावातल्या माणसांना असं करायला लागते मग सांगतो की हा मग काय म्हणते गावातली माणसं काय लक्ष नाही त्यांचं तिकडं बर ठीक आहे खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे लेकरं अगदी कळवळीने सांगतात की आम्हाला शाळा नाही शिकायचं आहे पोरांना पण शाळेची सोय त्या ठिकाणी नाही बऱ्याच भागामध्ये गेलं तर इंग्लिश मिडियम स्कूल अगदी डबल मजली ट्रिबल मजली त्या ठिकाणी इमारत बघायला मिळते पण सामान्याची गोरगरिबांची जी जिल्हा परिषद आहे त्याची अशी दुरावस्था त्या ठिकाणी आपल्याला या बोसेगावामध्ये बघायला मिळते खरं तर बोसेगाव म्हणजे काही आदिवासी भाग नाही हा महाराष्ट्रातला त्या ठिकाणी प्रगतशील महाराष्ट्रातला अगदी विठोबा हाकेवरती अंतर असलेलं हे बोसेगाव आहे खरं तर नेमकं या पाठीमागची नेमकी परिस्थिती काय आहे ह्या पाठीमागे जबाबदार कोण आहे सगळं आपण उपोषण करते आपल्यासोबत तळेकर साहेब आहेत तळेकर साहेब नेमकं काय प्रकरण शाळेचे या शाळेची बांधकामाची निविदा 2022 पासून ते बांधकाम पडलेलं आहे आणि बांधकाम विभागानं तसंच BDO ऑफिसनं ग्रामपंचायतला 2-3 पत्र काढून ह्यांना कळवलेलं आहे की तुम्ही त्वरित ते बांधकाम बांधा मुलांचं नुकसान करू नका पण ग्रामपंचायतनं आतापर्यंत बांधकाम बांधलेलं नाही या उलट त्यांनी बांधकाम न बांधल्यामुळं बांधकाम बांधायच्या अगोदरच पैसे मागवत होते असं मला काल बांधकामचे आपले कांबळे साहेब म्हणा म्हणाले अगोदरच आणि दुसरी गोष्ट काय झाली की त्यांनी तिथं ते काम न केल्यामुळं त्याचे पैसे होते ते परत गेले आणि पैसे परत गेल्यामुळं त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा होणे शक्यता आहे म्हणजे काम न केल्यामुळे वेळेत मुलांचं नुकसान केल्यामुळं पण त्यांना ते काम पाडलायच्या अगोदरपासून आमची शाळा समितीचे अध्यक्ष आहेत देवनमळ्याचे हे रानमळ्याचे माझे अध्यक्ष आहेत सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी वारंवार विनंती केली कधी गेले नाही तर आम्ही पण एकदा 15 जूनला गेलो ग्रामसेवक साहेबांना जवळजवळ 20-25 वेळा फोन केले पण ते काय जुमानत नव्हते त्या प्रत्येक गोष्टीला होय होय म्हणायचे 4 दिवसानं 8 दिवसानं 15 दिवसानं एवढंच बोलायचे आणि बऱ्याच गोष्टी बघितल्या तर मुलींना बाथरूम पण नाही छोट्या छोट्या मुलींना एवढी वाईट अवस्था आहे तिथं फळा नाही खोल्या नाहीत एकाच खोलीत 5-5 वर्ग भरतात झाडाखाली नाग निघायची ही झाली वेळ आली त्यांच्याकडं त्या आणि ज्या शेडमध्ये शेडनेट बांधलेलं आहे त्याच शेडनेटमध्ये कुत्री बसलेली असतात ती कुत्री हाकलून द्यायची पोरं बसवायची याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ग्रामसेवक आणि ग्रामातली सगळी प्रशासकीय अधिकारी कारणीभूत आहेत त्यांनी वेळच्या वेळेला तर केलं असतं तर त्यांना आता वेळ करायची घ्यायची वेळ आली नसती राजकीय नेत्यांनी लक्ष घातलं नाही राजकीय नेत्यांनी लक्ष घातलं नाही राजकीय नेत्यांनी आता ते आम्हालाच उलट म्हणतात की हे राजकारण करतात खर तर ह्या बारक्या लेकरांकडे ती साप निघलेला बघून आणि अशा पद्धतीनं बसत होती ते बघून आम्हाला क्यू आली त्यांना विनंती केली बऱ्याचदा गेलो पण त्यांना काय त्याची काय जाणीव किमान ह्या चिमुकल्यांकडे बघून तरी त्यांची शाळेची व्यवस्था करायला पाहिजे होती पण ती काय केलेली नाही पण आता ते येतो म्हणलेत पुढील 5-50 दिवसामध्ये किंवा 1.5-2 महिन्यामध्ये ते बांधून पूर्ण करतो असं आम्हाला काहीतरी तोंडी आश्वासन दिले तोंडी आश्वासन देऊन गेले काल तोंडी आश्वासन आम्हाला नको आहे आम्हाला लेखी आश्वासन द्या
नाहीतर आम्ही काही इथून उठणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या महिन्यामध्ये बदलापूर सारख्या त्या ठिकाणी घटना बघतोय, मुलींवरती अत्याचार बघतोय, सोशल मीडियावरती अनेक त्या ठिकाणी येतात आणि व्यक्त होतात, या मुलींसाठी आज झालं पाहिजे तर झालं पाहिजे, पण दुर्दैव म्हणजे आता मुलींसाठी तर बाथरूमची पण सोय नाही तुमच्या इथे. बाथरूमची सुद्धा सोय नाही ती नाही. गेल्या 10 वर्षामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च शाळेवर दाखवला गेला पण ते शाळेसाठी वापरलं गेलंच नाही. बरोबर, शिक्षणाचं कंपाऊंड असेल, शिक्षणचं कुठलीच कुठलीच गोष्ट नाही. ह्या 2 शाळांचं झालं, बाकी इतर 10-12 शाळा आहेत गावामध्ये, तर तिथली पण व्यवस्था सरासरी अशीच आहे. कुठली बांधकाम पडायला लागलेली आहेत, कुठं खोल्याच नाहीत, कुठं कायच आहे, का दुर्लक्ष केलं वाटते? एवढी मोठी महत्वाची शाळा, शिक्षण म्हणजे सगळ्यांची मूलभूत गरज आहे, गोरगरिबांची पोरं त्या शाळा शिकतात, कशासाठी जाणूनबुजून केलं असं काय वाटते? पाठीमाग कोणीतरी चाणक्य का काहीतरी असे होते, ते म्हणाले होते लोक अडाणी राहिली तर त्याच्यावर राज्य करायला सोपं जातं. बरोबर, त्यातला प्रकार आहे. त्यामुळे ही अवस्था ठिकाणी जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. जाणून बुजून कोण करतं? अडाणी लोक ठेवली ज्याच्यावर राज्य करायला सोपं जातं. बरोबर, त्यामुळे ही सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि अशा अनेक अनेक बाबी आहेत, हे ह्या शाळेचीच बाब नाही, अनेक अशा गोष्टी आहेत. फक्त आम्ही लक्ष घालायचं कारणच एवढं आहे की बाबा किमान शाळेतल्या मुलांना तरी तुम्हाला त्या सुविधा पुरवता आल्या पाहिजेत, त्यासाठी या मूलभूत गरजा तरी तुम्ही मुलांना पुरवा. कशात पण लक्ष घालते, मुलांच्या ड्रेसमध्ये लक्ष कशात, म्हणजे त्यांना काही तारतम्यच राहिलेलं नाही. खरं तर आता या माध्यमातून किंवा तुमच्या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या कोणावर टीका करायची नाही, पण शासनानं बऱ्याच स्कीमा सांगितल्या जातात की आणल्यात मी स्कीमा, लाडकी बहीण असेल, शेतकरी सन्मान असेल, पण त्याच्यापेक्षा शिक्षण किती महत्वाचं आहे? खूप, शिक्षणच महत्वाचं आहे. बहिणीन भाऊ महत्वाचा नाही. आता उलट बहिणीनं भावांना पैसे दिल्यानंतर त्या लोकांना आळशी करून बेरोजगार करायचं काम शासन करते. खरं तर तोच जो निधी आहे, 1% सुद्धा निधी शालेय शिक्षण व्यवस्थेवर खर्च होत नाही, त्या 1% पण ही अशी अवस्था आहे. हे प्रशासनातले अधिकारी आणि पदाधिकारी हे दोघ मिळून मिलीभगत असते ह्यात, सगळ्यांची मिळून मिलीभगत करूनच सगळं कार्यक्रम असतो. याच्यापेक्षा वेगळं काय अवस्था नाही. फक्त आता जागृत झालेत लोक, पालक जागृत झालेत. त्याचं कारण असं आहे की एकच शाळा, ती जर का 2-4 वर्ष प्राथमिक शाळेची जर का निघून गेली तर त्यांना काय परत काय येणार आहे मला सांगा. आज 5वीला गेल्यानंतर आमच्याकडे काय गुरुकुल सिस्टीम आहेत, आणखी बाहेर जर कुठे गेली बाहेरच्या शाळांमध्ये पोरांना, जर त्यांना मराठी इंग्रजी मधली प्रायमरी जर काही येत नसेल, कळत नसेल, तर ते बरोबर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं अशा सभ्य आणि सुसंस्कृत गावामध्ये ह्या गोष्टी घडणं दाखवायची एक नाही एक सरला प्रकार आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणला की त्या भागामध्ये काही साप फिरत होते, तिथं बघायला गेलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे, पत्र्याच्या त्या ठिकाणी शेड आहे, जर एखाद्या चुकून विद्यार्थ्याला काय झालं तर त्याला जबाबदार कोण धरणार? प्रशासनाला, पदाधिकाऱ्याला धरणार जबाबदार, कोणाला धरणार आपण जबाबदार? अनेक जणांना झाले, कुत्री अंगावर आलेले आहेत, गाण्या चावलेल्या आहेत ह्या लेकरांना, बारक्या माशात चावल्या, पत्रे लागलेत फाटले हाताला, खेळायला मैदानच नाही, ग्राउंडच नाही, अनेक अनेक वेगवेगळ्या गोष्टी आल्या. पण काय होतं ते शेतातली मुलं असतात आपलं, चला लागले तर ये बाबा, थोडं इकडे तिकडे काहीतरी लावलं होतंय नीट म्हणून सोडून देतात. पण ही गंभीर बाब आहे आणि ह्या गंभीर बाबीवरती किमान मुलांकडे बघून तरी पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं, एवढंच विषय. आम्हाला काय कोणावर टीका करायची नाही किंवा आम्हाला कोणाला टॉर्चर करायचं नाही, ह्या तर राजकारणाचा विषयच नाही, काही इलेक्शन नाही आता, पण विनाकारण राजकारणाचा आरोप करणं ह्या पण गोष्टी चुकीच्या जातात. बरोबर, हे सगळी सगळ्या पक्षातली आणि त्या शाळा समितीचे अध्यक्ष स्वतः बसले तर मग आता काय करणार? बरोबर, खरं तर 4th दिवस आहे तुमचा, प्रशासनाने ह्यात काय दखल घेतली आहे, तुम्हाला काय सांगितलं? दखल घेतलेली आहे, BDO आलते, बांधकाम खात्याचे ज्युनियर इंजिनियर आले होते, पाणी पुरवठा ज्युनियर इंजिनियर आले होते, त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर बांधून देतो, 1 खोली आहे, 2 खोली आहेत, असं त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला म्हणले. खोल्या, तुमचे पैसे, तुमचं कमिशन आम्हाला काय पेटवायचं नाही. आमचं म्हणणं फक्त एखादं आहे, पोरांना शाळा कधी बांधून देता सांगा, तुम्ही बांधा, तुमचं टेंडर काढून बांधा, नाहीतर सरपंचाच्या किंवा ग्रामसेवकच्या खिशातलं बांधा, आम्हाला काय घेणं देणं नाही, पोरांना शाळा बांधून द्या, पोरं आम्हाला वर्गात बसलेली दिसली पाहिजे. उपोषण आता तर आम्ही आज करतोय, ते लेखी निवेदन काल तोंडी सांगितलं, आज लेखी घेऊन येऊन आणून देतो म्हणतायत. जर का ते लेखी आम्हाला समाधानकारक वाटलं तर आम्ही उपोषण बसून स्थगित करणार आहे, त्यांना संधी देणार 2 महिन्याची काय असेल ती त्यांनी दिलेली तेवढी, त्यात जर नाही घेत झालं तर मग परत बघू आपण. मग ग्रामसेवक आणि सरपंचांना च्या विरोधामध्ये आम्हाला काय आंदोलन करावं लागेल ते आम्ही सगळेजण टीम, ज्येष्ठ मंडळी, तरुण मिळून ठरवतील.
महत्वाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते. खर तर शाळा अतिशय महत्वाचा जे आयुष्यातला सगळ्या म्हणजे लेकरांचा महत्वाचा भाग आहे शाळा म्हणजे, आणि त्याची जर अशी दुरावस्था असली आणि खास करून दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी नाही, रस्त्यासाठी नाही, पाण्यासाठी नाही, विजेसाठी नाही, गावातली लोक शाळेसाठी उपोषणाला बसली त्या गावातली, खर तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय म्हणते शाळा हे? शाळा काय, मुलांना 2 वर्ष झाले शाळा उघडून ठेवली, पाडून ठेवली, मुलांना रस्त्यावर म्हणजे ग्राउंडवर बसायची वेळ आली. ऊन पदाधिकारी काय करतात? पदाधिकारी आम्ही आता काय करणार, आम्ही त्यांच्या जाऊन हातापाया पडलो, टीम घेऊन गेलो, रिक्वेस्ट केली, पण टीम करो 4 दिवसात करो, 8 दिवसात करो, आम्हाला सांगणार 2 महिन्यात पूर्ण होते जावा, चहा पाजणार, वाट लावणार, आम्ही येणार 2 महिने त्यांची वाट बघणार, परत जायचं, असे 2 वर्ष गेलीत. दुसरं काय करणार, आम्ही काय करू शकतो त्यांना? बर, पाठपुरावा केला आतापर्यंत. आम्हाला शेवटचा पर्याय आम्हाला उपोषण करायला आला, म्हणून आम्ही उपोषणासाठी बसतो. साध्य होईल का? काय 100% साध्य होणार, 50 दिवसात शाळाच उभा राहणार, नाही उभा राहिली तर आम्हाला पुढचा मार्ग आहे. पुढचा मार्ग आहे, ठीक आहे. खरं तर बोसे गावातलं कौतुक करावं तेवढं आपल्या महाराष्ट्र माझ्याच्या माध्यमातून कमीच आहे. ही फक्त घटना बोसे गावातली नाही शाळेची, बऱ्याच गावात ग्रामीण भागात हीच अवस्था आहे शाळेतली. पण आवाज उठवाय कोण तयार नाही, बोलाय कोण तयार नाही. खरं तर शाळेत राजकारण बऱ्याच प्रमाणात केलं जाते ग्रामीण भागामध्ये. शाळा व्यवस्थापन समितीच्या त्या ठिकाणी मान सन्मान हार तुरण्यासाठी मोठं राजकारण ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये होतंय. पण शाळेमध्ये राजकारण जरी केलं असलं तरी पण त्या शाळेमधली त्या सुविधा आहेत का बघितल्या पाहिजे, शाळेतली इमारत व्यवस्थित आहे का बघितली पाहिजे, महत्वाचे शिक्षक व्यवस्थित आहेत का बघितले पाहिजे, शौचालयाची व्यवस्था आहे का बघितली पाहिजे, त्या शाळेमध्ये असलेला भात वाकीचे जे पदार्थ आहेत त्या गोष्टीकडे सर्व ग्रामस्थांनी खरं तर लक्ष दिलं पाहिजे. पंढरपूर तालुका असल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रावर तळीकर सर अशा बऱ्याच सेकंड शाळेची अवस्था आहे, पण आवाज उठवाय कोण त्या ठिकाणी तयार नाही. पण बोशे गावातल्या लोकांनी त्या संदर्भात आवाज उठवलाय. खरं तर या भागामध्ये प्रशासन असतील किंवा राजकीय नेते असतील, तुम्ही राजकारण तुमच्या राजकारणाच्या बाजूला करा, पण विद्यार्थ्याच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही चिमुकलीमुळे ज्या मातीमध्ये घडतात किंवा ज्या खरं घडायचं त्यांचं वय पहिली ते चौथी, मग त्यांना जर अशा पद्धतीचं जर शिक्षण मिळत असेल तर त्यांच्या आयुष्याला जबाबदार कोण, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, बोसे.